कारतगा येथील साहित्य विकास मंडळ कारतगा यांच्या वतीने रविवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत 24वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार असून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर आ ह साळुंके दत्त सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रेणिक पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याचबरोबर साहित्य संमेलनाअंतर्गत विविध सत्रामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती साहित्य संमेलन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशीद यांनी आयोजित पत्रकार बैठकीत दिली. प्रारंभी स्वागत उपाध्यक्षा सुनीता कोगले यांनी केले तर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये बाळासाहेब नाडगे, महादेव दिंडे, कुमार हेगडे, रायजादव मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना अध्यक्ष प्रकाश काशीद म्हणाले, सकाळी ग्रंथ दिंडी, यानंतर उद्घाटन सत्र, यासह संमेलनाची रूपरेषा व आराखडा यांची माहिती दिली. बाळासाहेब नाडगे महोत्सवांना चिंते आणि इतर सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आमच्या मंडळाचे जे आहेत यांनी सामाजिक उपक्रमाची एक रेंजल सुरू केली. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, त्याच्यानंतर आरोग्य तपासणी शिबिर असेल, सर्व पत्रकार आहात आणि हे सांगणं मला यासाठी उचित वाटतं की आयोजक एकत्र आले आणि समाजामध्ये काहीतरी चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम घ्यावा अशी सर्वांची इच्छा झाली. मात्र संपूर्ण परिसरामध्ये नव्हे तर कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये दोन्ही राज्यामध्ये ह्या मंडळाचा जो उपक्रम आहे तो पोहोचण्याचं काम फक्त आणि फक्त पत्रकारांनी केलेलं आहे. याबद्दल प्रथमतः आता रीतसर मंडळाच्या वतीनं तुमचं सर्वांचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत झालेच आहे. तरी सुद्धा पुन्हा एकदा मी मंडळाच्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थोडक्यात मी इतिहास सांगतो कारण यासाठी गजानन पाटील इथं सुरुवातीपासूनचे एक पत्रकार आहेत की ज्यावेळी दूधगंगा परिसर साहित्य मंडळ भेटका कारदा भूषण कारदगा आणि विद्यार्थी विकास संघटना कारदगा या तीन मंडळाच्या वतीनं संयुक्त विद्यमानं पहिलं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन या हॉलमध्ये झालं आणि त्यावेळी आम्हाला माहिती होतं की पेपरला बातम्या द्यायच्या किंवा पेपरला बातम्या देण्यासाठी पत्रकारांना एकत्रित करायचं. हळूहळू हे मंडळ मोठं होत चाललं त्यावेळी लक्षात यायला आलं की माध्यमही महत्वाचे आणि माध्यम जवळ करायचं असेल तर तशा पद्धतीचा उपक्रम आपण या मंडळ यावेळी खजिनदार सुचित कडके, सुभाष ठकाणे, भाऊसो चिंदके, सदाशिव खोत, संभाजी अलंकार, शिवाजी माने यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. किंवा एखाद्या साहित्यिकाचं शब्द सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही आणि त्या शब्दांना उचलण्याचं सामर्थ्य तुम्हा सर्वातून होतं आणि त्याचबरोबर आजपर्यंत कारदग्याची महती सर्वपर्यंत आहे हे बरोबर आहे पण कारदग्याच्या संमेलनामध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची महती सुद्धा तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हा सर्वांनी केलेलं आहे. आमचं संमेलन सामाजिक आहे, त्याचबरोबर ज्याला उभारता येत नाही त्याला चालण्याचं बळ देण्याची काम करतं, ज्याला जो अंध आहे त्याच्या लेखणीतल्या शब्दाला महत्त्व देण्याचं काम करतं आणि जो मूक आहे त्याला शब्दाप्रती बोलण्याचं काम करण्याचं साहित्य हे आमचं साहित्य विकास मंडळ करत असतं.